मुंबईमध्ये क्रूजवरील रेव पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्यासह 8 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. काल चौकशीसाठी या 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांच्याकडून चौकशी चालू होती. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, सध्याची परिस्थिती काय आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत, सर्वांना सत्र न्यायालयामध्ये हजर केलंय का? किरण, आताच 5 जणांना वैद्यकीय उपचार म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये. आता त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ही देखील उपस्थित आहे. या 5 जणांची आता मेडिकल होणार, त्यानंतर त्यांना 2.5 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर माहिती पडेल की यांना कोठडी नारायण कोठडी भेटते की काय होते. त्यासाठी पूर्ण एनसीबी पूर्णपणे यांच्यासाठी 1 दिवसाची कोठडी मागत आहे, पण त्यासाठी हायकोर्टचा निकाल बघणं गरजेचं आहे. किरण, त्यांच्याकडून चौकशी तर केली जाते, मात्र जे इतर जण आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारे चौकशी केली जाते, कारण त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले नाहीत. काल फक्त 3 जणांना घेऊन गेलेले होते न्यायालयामध्ये. आज त्याच्या व्यतिरिक्त 5 जणांना नवीन याचिकासाठी घेऊन जात आहे. त्यामध्ये आज त्यांची मेडिकल होणार, त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये प्रवेश केला म्हणजे कोर्टामध्ये हजर करण्यात येणार. त्या तिकडे कोर्ट काय त्यांना सुनावणी देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि तसं एनसीबी पूर्णपणे चौकशी करायचे, त्यांना 1 दिवसाची कोठडी मिळावी करून यासाठी एनसीबी पूर्णपणे चौकशी करत आहे आणि इतर ठिकाणी त्यांची छापेमारी सुरू आहे. आणि आज सकाळी याची सूत्रांकडून माहिती भेटली की आज सकाळी एनसीबीने परत त्या क्रूजवरती छापा टाकला होता आणि तिकडनं काही गोष्टी परत बरामद होतात का याकडे एनसीबीने पूर्णपणे चौकशी सुरू केली होती. मनोज, तुम्ही आता थोडासा उल्लेख केलात की एनसीबीच्या पथकाची सध्या कारवाई सुरू आहे, क्रूज मध्ये देखील पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात काय अधिकची माहिती मिळते, काय आणखीन मालमत्ता सध्या जप्त करण्यात आलेली आहे? सूत्रांकडून अशी माहिती भेटते की एनसीबीने आज सकाळी परत त्या क्रूजवरती छापा टाकलेला होता आणि तिकडनं काय अजून गोष्टी भेटतात, कारण की काल 13 किलो चरस आणि 22 ड्रग्स भेटलं होतं. त्यापुढे अजून कुठून काही माहिती भेटते का आणि अजून काही ड्रग्स आणि कोकीने भेटतं का यासाठी परत आज एनसीबीने छापा टाकलेला होता आणि त्याची अजून सूत्राकडनं काय माहिती येत नाही. त्यामध्ये पुढे एनसीबी काय बोलेल त्याकडे सर्वांचं पण लक्ष लागलेलं आहे. किरण, मनोज, क्रूज वरील जी मालमत्ता आहे ती जप्त करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं काल बोललं जात होतं, त्यांच्यावरती कारवाई केली जाते का? मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलेलं आहे का चौकशीसाठी? यामध्ये क्रूजचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आणि यामध्ये क्रूजकडनं अशी माहिती आमचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आणि आम्हाला अशा प्रकारची काही माहिती नव्हती आणि आम्ही पूर्णपणे चौकशीला सामोरे जाऊ. तसंच ही न्यायालयीन कोठी आता जस्ट थोड्या टायमापूर्वी एनसीबी ऑफिसमधून त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आलेलं आहे, तिकडनं त्यांना कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे आणि तिकडे काय कोठडी नारायण कोठडी भेटते का याकडे एनसीबी पूर्णपणे जोर लावत आहे, कारण की त्याच्यानंतरच माहिती पडणार आहे की हे कोकीन कुठून आलं, परत यांना कोकीन कोणाकडनं भेटलं, तसे यांना कोणी कुठून मोठ्या याचा हात आहे यामध्ये, इकडनं ही संपूर्ण माहिती नारायण कोठडी भेटल्यावर माहिती पडणार आहे. मनोज, या सुनावणी दरम्यान नेमकं काय होऊ शकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले वेळोवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.